पब्लिक रिलेशन सोसाइटी ऑफ इंडिया नागपुर चैप्टर 16 राष्ट्रीय जनसंपर्क दिवस समारोह मनाया। समारोह के मुख्य अतिथि के रूप में हेमराज बागुल, निदेशक सूचना एवं जनसंपर्क विदर्भ एवं औरंगाबाद रीजन उपस्थित थे। विशिष्ट अतिथि पी नरेंद्र कुमार, महाप्रबंधक वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड एवं डॉक्टर विनीता बैनर्जी, PRSI देहरादून थी। अतिथियों का स्वागत तुलसी का पौधा दे मेमेंटो देकर किया गया। बागुल ने अपने संबोधन में कहा कि PRSI बड़े पैमाने पर जनसंपर्क कर्मियों के लिए प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित कर प्रमुख संस्थानों और समाज के समन्वय में योगदान कर सकती है। यशवंत मोहित ने अपने सत्कार के प्रत्युत्तर में कहा कि सोशल मीडिया के विस्तार से आज जनसंपर्क का दायरा भी बहुत बढ़ गया है, हमें उसका भरपूर उपयोग कर अपना दायित्व निर्वहन करना चाहिए। इस अवसर पर PRO ऑफ द ईयर के रूप में यशवंत मोहित महाजैनकों को तुलसी का पौधा और स्मृति चिन्ह देकर सम्मानित किया गया। कैमरा पर्सन राजकुमार मोड़ के साथ क्षितिज देशमुख, BCN न्यूज नागपुर। कारण मी पुरस्कार स्वीकारणार नाही हे आयुष्यात ठरवून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं मग कशासाठी, ते म्हणाले मी सर सबका डिसिजन असा हो गया की आपको सन्मानित करणार, म्हणजे मग आऊंगा जरूर, लेकिन वो सन्मान वगैरे से क्या पुरस्कार घेतला की तिरस्काराकडे सगळं प्रकार चालू होतात, त्याच्यामुळे मी म्हटलं याच्यापासून दूर राहिलेलं बरं। परंतु कसं आहे की काम करत राहिलं की कल्पकता येते, तर कोविडमध्ये 18 तास काम करून साधारणपणे ॲव्हरेजमध्ये मंत्री महोदयांसोबत खूप रस्त्यावर फिरलो, शेवटच्या माणसापर्यंत कसं मदत पोहोचवता येईल हा प्रयत्न केला, आणि खूप सांगणार नाही पण 25 लोकांचे जीव वाचवले, केवळ पालकमंत्र्यांचा वयोदी म्हणून। त्याचं कारण असं आहे की हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, पोलीस जिथे जिथे मदत पाहिजे होती त्या त्या ठिकाणी आम्ही आमचं हे वजन वापरून लोकांचे जीव वाचवले। तुम्हाला सांगायला मला तर सांगायला आवडेल याच्यासाठी की अनेक लोकांना हॉस्पिटलमध्ये खाली झोपवलं आम्ही, कारण बेडच अवेलेबल नव्हतं। अनेक लोकांना रात्री बेरात्री कुठून ऑक्सिजन सिलेंडर कसे पोहोचवता येईल, ॲक्च्युली भरपूर लोकांनी प्रत्येकाने आपापल्या परीने कामं केले, परंतु एक वेगळा अनुभव काय आलेली आहे। गेले 2 वर्ष आपण त्या सावटाखाली होतो, होऊ शकतं ऑक्सिजन मिळू शकतं का, बेड मिळू शकतो का, आपण वाचू शकतो का, लेवल खाली येऊ शकते का। ऑक्सिजन लेवल शरीरात पण असते आणि समाजामध्ये पण असते, तर आपण या निमित्ताने पाहिलं की सगळ्याच ठिकाणची ऑक्सिजन लेवल बऱ्यापैकी डाऊन होते, जास्त पडत त्याच्यामुळे झाले शरीरापेक्षा ऑक्सिजन लेवलपेक्षा। जे काही ट्रस्ट, सहकार्याची भावना, अंडरस्टँडिंग, एक नॅशनल कॅरेक्टर अशा बऱ्याच ठिकाणी आपण एक स्ट्रॉंग प्रेझेन्स दाखवायला पाहिजे, तो दाखवलेला नाही आहे। आणि याच्यामध्ये असं वाटतं की आपण कुठंतरी लोकांपर्यंत जी भावना हा मेसेज पाठवला कुठं कमी पडलो नव्हतो। आता आपण PR फील्डमध्ये काम करतो सगळेजण, 2 वर्षी लोक, 100 वर्षापूर्वी ही कन्सेप्ट जर मला आली, PR 20-25 जर मला आली, पहिल्यांदा ही कन्सेप्ट मार्केट ओरिएंटेड होती, ती PR इज मार्केट। नंतर आता ती कन्सेप्ट PR इज मार्केट पासून PR इज पॉवर पर्यंत आलेली आहे। PR सुद्धा एक पॉवर आहे, एक चांगली युटिलाइज केलं। तर मागच्या काळामध्ये साहेबांनी सांगितलं की कोरोना काळामध्ये खूप जणांना अडचण येत होत्या, खूप जणांना काही मदत हवी असायची, मग लोक आपल्याला फोन करायचे, आपल्याला फोन काय करायचे, आपण अशा काही प्लॅटफॉर्म बसून असं काही मदत करू शकतो, अपेक्षा असायची की व्यक्ती ह्या पदावर आहे आणि ही व्यक्ती कुठेतरी काहीतरी कम्युनिकेशन करून कोणाला सांगून बेड मिळवून देईल, रेमडेसिवीर मिळवून देईल, अजून काही मिळवून देईल। आणि लोकांना त्याला सांगितलं की खूप चांगल्या पद्धतीने मदत केली, 25 जीव वाचवून निश्चित सांगितलं जास्त वाचवले असतो, कारण खूप जणांना मदत केली आम्हाला कल्पना आहे, फार मोठी गोष्ट आहे। जेव्हा तुमच्या PR स्किलचा संबंध थेट प्रश्न जीव वाचवण्याशी येतो आहे, याचा अर्थ त्याची व्हॅल्यू प्रचंड मोठी आहे। त्यामुळे आता काय म्हणतो की आता स्लोगन फार औचित्यपूर्ण आहे की आपण अशा नव्या जगामध्ये बिल्डिंग ट्रस्ट करणार आहोत, आणि हा ट्रस्ट कसा करायचा याचे आता पुढच्या काळात आपल्याला फार प्रॉडक्ट विचार करावा लागेल। मोठे साहेबांना आपण बोलू।